यानंतर आपण एक अतिशय निगेटिव्ह विषय घेणार आहोत. मात्र जेव्हा आपण शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सर्व पत्रिका आणि त्यांचा अभ्यास हा करावाच लागतो. सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने विचार केला तर आत्महत्या, खून, खून करणं या गोष्टी भीतीदायक असतात. मात्र हे लोक या गोष्टी करतात किंवा ज्यांच्या सोबत असं काही घडतं ते देखील आपल्यासाठी सर्वसाधारण लोक असतात. त्यामुळे किमान शास्त्राच्या अभ्यासकांनी या गोष्टीकडे भीती किंवा अन्य कुठल्याही कारणांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. शेवटी सर्व काही पत्रिकेतील ग्रहस्थितीवर अवलंबून असलं तरी या गोष्टी आपल्यासोबत घडाव्यात असं कुणालाही वाटत नाही. तो त्या काळातील विचारसरणीचा एक भाग असतो. आपल्याला पत्रिकेत जर अशी स्थिती दिसली आपण जातकाला त्या बाबतीत आधीच जागरूक करून काळजी घ्यायला लावलं तर असं होऊ शकतं की त्याच्या विचारसरणीत बदल घडून अनर्थ टळू शकतो. अर्थात जे व्हायचं आहे, जे विधिलिखित आहे ते घडणार आहे, मात्र त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येऊ शकते. शेवटी जीवन हे बहुमूल्य आहे, ते असं वाया जायला नको. तर विषय असा आहे की अष्टक वर्गाच्या माध्यमातून आपण इतर विषयाप्रमाणे अगदी हा विषय देखील सहज पाहू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. तसंच इतर विषयाप्रमाणे या विषयाचे देखील अष्टक वर्गात साधे सोपे सुसूचित नियम आहेत ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत वेगळा विषय आहे. अष्टक वर्गाचा अभ्यास करीत असताना साधारणपणे आपल्या हातात पत्रिका आली किंवा कोणताही ज्योतिषी सर्वप्रथम प्रथम पंचम नवम या स्थानांना पाहतो, केंद्रस्थानांना पाहतो. म्हणजे लग्नेश, पंचमेश आणि भाग्येश यांच्या पत्रिकेतील स्थिती आपण सर्वप्रथम पाहतो. न कळत आपण या तीन स्थानांच्या भोवती फिरत राहतो. अलीकडच्या काळात जेव्हा आर्थिक बाबी आयुष्यात सगळ्यात महत्वाच्या होऊन गेल्या तेव्हा आपण षष्टम आणि दशम ही स्थान आणि लाभस्थान याकडे लक्ष द्यायला लागलो आहोत. मात्र याही पेक्षा जास्त हातात पत्रिका आल्यावर 12 पैकी 12 स्थानांकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे, किंबहुना आपण जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं महत्व पटवून घेण्यासाठी आज मी काही निवडक पत्रिका तुमच्या समोर मांडणार आहे. या सर्व पत्रिकांमध्ये आपलं लक्ष सर्वप्रथम दिलं पाहिजे ते अष्टम स्थानात. ज्योतिष शास्त्रातील प्रचलित संकेतानुसार अष्टम स्थानाला मृत्यू स्थान किंवा आयुष्य स्थान असं म्हटलं जात. लग्न स्थानापेक्षा अष्टम स्थानाला जर जास्त बिंदू असेल तर हा निश्चितच विचार करावयाचा विषय असतो. अनेक वेळा आपण अष्टम स्थानाचा अभ्यास करीत नाही. आता काही पत्रिका मी तुमच्या सोबत शेअर करते. ही सिंह लग्नाची पत्रिका आहे. अष्टक वर्गात लग्न स्थानाला 26 बिंदू आणि अष्टमात 30 बिंदू मिळालेले आहे. अष्टमेश हा निर्बली राशीत म्हणजे मिथुन राशीत आहे. शिवाय तो जिथे बसलेला आहे तिथे 35 बिंदू मिळालेले आहे. ही स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. त्यामुळे या बाबीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून हा मुद्दा पुढे येतो. माझं असं अजिबात म्हणणं नाही की ज्या जातकाच्या अष्टम स्थानात जास्त बिंदू आहे तो खून करेल किंवा त्याचा खून होईल. मात्र शास्त्राचे अभ्यासक म्हणून आपण या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर एखाद्या जातकाच्या लग्न स्थानापेक्षा अष्टम स्थानात जास्त बिंदू असतील तर आपल्या विचारांना चालना मिळाली पाहिजे. त्या पत्रिकेचा आपण थोडा खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. ज्या जातकाची ही पत्रिका आहे त्याचा आधी अपहरण करण्यात आलं आणि पुढील 7 दिवसात त्याचा खून करण्यात आला.
लग्न स्थानाला 26 बिंदू, अष्टम स्थानाला 30 बिंदू, अष्टमयश असलेले गुरु महाराज मिथुन राशीत निर्बली झालेले आणि त्या स्थानाला 35 म्हणजे बऱ्यापैकी जास्त बिंदू असतात. ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. अजून एक अशीच पत्रिका आता आपण अभ्यासणार आहोत. ही पत्रिका खर तर तुम्ही सर्वजण ज्यांना ओळखता त्यांचीच आहे. तूळ लग्नाची ही पत्रिका आहे. यात लग्न स्थानाला 22 आणि पंचम स्थानाला 25 बिंदू मिळालेले आहेत. ही पत्रिका महात्मा गांधी यांची आहे. बिंदूतील फरक मोठा नसला तरी लक्षात येण्यासारखा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी उशिराने त्यांचा खून करण्यात आला. ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे महात्मा गांधी यांची पत्रिका तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या दृष्टीने अभ्यासलेली असेल. कारण फक्त आपल्या देशातील नव्हे तर इतर देशांमध्ये देखील महात्मा गांधी यांचं नाव आजही खूप आदराने घेतलं जात. जर अभ्यासली नसेल तर या दृष्टीने नक्कीच अभ्यासा. सोबतच या पत्रिकेचा अभ्यास करा. तुम्हाला नवीन भरपूर गोष्टी शिकायला अभ्यासाला मिळू शकतात. यानंतर माझ्याकडे ही एक हरी कोंडो भागवत यांची एक पत्रिका आहे. अष्टक वर्गामध्ये यांच्या लग्न स्थानाला 23 तर अष्टमाला 33 बिंदू आहेत. अष्टमेश असलेला मंगळ नीचीचा आहे. यांचा देखील खून करण्यात आला होता. खुनाचं हे प्रकरण एकेकाळी खूप गाजलं होतं. याशिवाय कमलाबाई करकरे यांच्या खुनाचं प्रकरण देखील खूप गाजलं होतं. यांच्या पत्रिकेत लग्न स्थानाला 27 तर अष्टमाला 35 बिंदू मिळालेले आहेत. अष्टमेश असलेले शनी महाराज कर्क राशीत निर्बली झालेले आहेत. या पद्धतीने अष्टक वर्गातील अष्टम स्थान आपलं लक्ष वेधून घेत. यानुसार अजून एक पत्रिका माझ्याकडे आली आहे. या जातकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही. ही तूळ लग्नाची पत्रिका आहे. अष्टक वर्गात लग्न स्थानाला 32 बिंदू मिळालेले आहेत हे जर आपल्याला उत्तम वाटू शकते मात्र अष्टम स्थानाकडे जर आपण पाहिलं तर चक्क 35 बिंदू आहे. 32 आणि 35 याचा फारसा फरक नसला तरी लक्ष वेधल्या जात कारण अष्टम स्थानाला एवढे बिंदू असणं घातक असत. शिवाय अष्टमेश असलेला शुक्र आपल्या शत्रूच्या म्हणजे चंद्राच्या राशीत आहे. आतापर्यंत आपण ज्या पत्रिका पाहिल्या त्या खून झालेल्या होत्या. माझ्याकडे खुनी असलेल्या व्यक्तींच्या देखील काही पत्रिका आहेत. म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे त्यातील पहिली पत्रिका आहे अनंत लागू यांची. त्यांचं लग्न स्थान भक्कम आहे मात्र अष्टम स्थान देखील खूप भक्कम आहे. लग्न स्थानात 31 बिंदू आणि अष्टमाला 30 बिंदू. वास्तविक इथे लग्न स्थानापेक्षा एक बिंदू कमी आहे तरी देखील अष्टमात एवढे बिंदू असणं ही चिंता करायला लावणारी बाब आहे. अष्टमेश असलेला शुक्र नीचीचा झाला आहे. तो ज्या राशीत नीचीचा झाला आहे तो ग्रह शत्रू राशीत आहे. या पद्धतीने आपण अजून एक पत्रिका बघू शकतो. ती पत्रिका म्हणजे नथुराम गोडसे यांची. ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक म्हणून महात्मा गांधी यांची पत्रिका जशी आपल्यासाठी अभ्यासाला महत्वाची आहे तशीच नथुराम गोडसे यांची पत्रिका देखील महत्वाची आहे. या पत्रिकेतून आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता येऊ शकतात. या पत्रिकेत लग्न स्थानाला 27 आणि अष्टम स्थानाला 29 बिंदू आहे. हे बिंदू बघता ही सर्वसाधारण स्थिती वाटू शकते मात्र तसं अजिबात नाही. कारण अष्टमेश असलेले शनी महाराज हे नीचीचे आहेत
ते मेषेत म्हणजे मंगळाच्या राशीत निचीचे झालेले आहेत. शिवाय मंगळ शत्रु राशीत बसलेला आहे. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की एखादी घटना घडते तेव्हा एखाद दुसरा ग्रह कारणीभूत नसतो तर त्याला एक मालिका कारणीभूत असते. याच पद्धतीने अष्टक वर्गात देखील एक मालिका असते. बिंदूद्वारे ती मालिका पूर्ण होते आणि घटना घडत असते. म्हणून या दृष्टीने आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून पत्रिकेचा अभ्यास करीत असतो किंबहुना तो करायलाच हवा. तर अशाही जातकांच्या काही पत्रिका मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यांचा अभ्यास करा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.